अकोला वाशिम राष्ट्रीय महामार्गावरच्या मालेगाव तालुक्यातल्या रिधोराजवळ जय महाराष्ट्र ढाब्यासमोर लक्झरी बस आणि आयशर ट्रकचा अपघात झाला. अपघातात चालकासह दोन प्रवासी ठार झाले तर 25 जण जखमी झाले. 22 वर्षांच्या युवकाचा खून केल्याची घटना बुलडाण्यातल्या शेगावमध्ये उघडकीला आली आहे. मात्र आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला. प्रेमसंबंधातून एक घटना घडल्याची चर्चा. शेख शोहेब असं या घटनेतल्या मृतकाचं नाव आहे. हा पेट्रोल पंपावरती कामाला होता. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यात दोन तरुणांचा कंटेनरच्या धडक्यात मृत्यू झाला आहे. हातेड फाट्यावर ही घटना घडली आहे. सागर शर्मा आणि दीपक महाजन अशी दोन्ही मुलांची नावं आहेत. सागर याचा येत्या 28 जूनला विवाह सोहळा होता तर दीपक महाजन कुटुंबातला एकुलता एक मुलगा होता. दोघांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त होते. शिरपूर इथल्या टेक्सटाईल कंपनीमध्ये हे दोघं कामाला होते. हातेड फाट्यावरती ही दुर्घटना घडली. अवैध वाहतूक करणाऱ्या मारुती व्हॅनला अमरावतीच्या वडाळी जेल परिसरात विचित्र अपघात झाला. गाडी काटेरी तारांचं कुंपण ओलांडून तोडून झाडाला धडकली. अपघातात एका महिलेचा हात मोडलाय तर लहान मुलीच्या तोंडाला गंभीर मार लागला. इतर 5 जण यात किरकोळ जखमी झाले. अमरावतीच्या बरुडमध्ये गेल्या 6-7 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह सापडला. आलोक यादव असं मृतकाचं नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा राहणार आहे. 1 मे पासून तो बेपत्ता होता. तहसील कार्यालयाच्या मागच्या बाजूला पडीत पाण्याच्या टाकीत कुजलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह सापडला. जेसीबीच्या सहाय्यानं टाकीवरचा स्लॅब फोडून मृतदेह काढण्यात आला. अंथरुणासह मृतदेह असल्यानं ही आत्महत्या नसून हत्या असल्याची शक्यता वर्तवली जाते. सोलापूर अक्कलकोट रोडवर 17,000 लोकवस्ती असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या कुंभारी गावाला गेल्या 2 महिन्यांपासून पाण्याची भीषण टंचाई आहे. संतप्त ग्रामस्थांनी याचमुळे मोठा रस्ता रोको केला. संतापलेल्या गावकऱ्यांनी अर्धा तास रस्ता रोको केला. अक्कलकोट दर्शनाला आलेल्या भाविकांना रस्त्यावर अर्धा तास तात्काळ उभं राहावं लागलं. अखेर पोलीस प्रशासनानं मध्यस्थी करून हे आंदोलन थांबवलं. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.